आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दत्तवाडमध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना, तमाम कोळी समाज रस्त्यावर. दत्तवाडात तणावपूर्ण शांतता. शिरोळ तालुक्यातील दत्तवाड येथील महर्षी वाल्मिकी यांच्या मूर्तीची विटंबना अज्ञातांकडून काल रात्री 9 दरम्यान झाल्याचा संशय कोळी समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून दत्तवाड येथील वादग्रस्त असे महर्षी वाल्मिकी यांचं मंदिर या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत आहे. यापूर्वी अज्ञातांकडून जिल्हा अधिकारी यांना निनावी पत्राद्वारे महर्षी वाल्मिकी यांचं बेकायदेशीर मंदिर पाडण्यात यावं, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला होता. पण चौकशी अंती अज्ञात ती व्यक्ती कोण हेच नेमकं समजून न शकल्याने यावेळीही प्रकरणावर पडदा पडला होता. पण आता अज्ञाताने थेट महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीलाच मंदिरातून बाहेर काढण्याचा पराक्रम केल्याने तमाम कोळी बांधवांच्या वतीनं या कृत्याचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. आज गाव बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बंडा माने, विजय भोजे यांच्यासह शिरूर पासून दत्तवाड पर्यंतच्या परिसरातील सर्व कोळी समाजाचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी इचलकरंजी ग्रामीण विभागाचे DYSP नीलाव रोहन यांच्यासह कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे API प्रेमकुमार केदार यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. महानकारी न्यूज साठी दत्तवाडहून संजीव गायकवाड. ज्या मूर्तीची विटंबना करण्यात आली या गावामध्ये हा वाद घडवण्याचा आणि घडवून आणण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळेला झालेला होता, परंतु रितसर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर मी मगाशी DYSP साहेबांना सांगितलं की एखाद्या गुरुवानं त्याच्यावरती जावेगावर दावा दाखल केला आणि तो दावा 15 चालला आणि त्याला दावा तो सरकार जिल्हाधिकाऱ्यांनी आणि न्यायालयानं काढून टाकला की तुम्हाला त्याच्यावर दावा सांगता येणार नाही. परंतु 83 जागेचा ठराव केलेला असताना एवढ्या 30-35 वर्षापूर्वी या जागेचा ठराव कोळी समाजाच्या नावावर झाली नाही तर ती वाल्मिक ऋषींच्या या मंदिरासाठी म्हणून झालेली आहे. त्यामुळं काही लोक गैरसमज करण्याच्या प्रयत्नात होते. झाल्यानंतर कंपाऊंड बांधायच्या वेळेला वाद झाला, त्यावेळेसुद्धा तहसीलदार साहेब असतील, त्यावेळचे PI साहेब असतील, त्यावेळचे DYSP साहेब असतील, या सगळ्यांबरोबर 4-4 वेळेला मी समजावून सांगितलं आणि त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग निनामी अर्ज टाकण्याचे प्रयत्न झाले. निनामी अर्ज टाकण्यात काही अर्थ नसतोय, ज्याला विरोध करायचा असतोय त्यांना समोर यावं आणि समोर येऊन सांगावं का विरोध आहे. कारण का वाल्मिक ऋषी आता सगळ्या कोळी समाजातल्या नेत्यांच्या भावना जर बघितल्या, आम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना हे काय कोळी समाजाचं मंदिर नाही, ज्या वाल्मिकींनी या देशाला राम दिला, या ज्या वाल्मिकींनी या देशाला हनुमान दिला, ज्या वाल्मिकीने या देशाला एक पतिव्रता स्त्री सीता दिली, या सगळ्यांच्या मंदिरासाठी म्हणून सगळ्या जाती धर्माची लोक भांडायला लागलेले आहेत. एका मारुतीच्या मंदिरा शेजारी वाल्मिकी ऋषींचं मंदिर असणं हे काय गैर नाही, परंतु ज्यानं हे रामायण दिलं, ज्यानं हनुमान दिला, ज्यानं राम दिला, ज्यानं सीता दिली, अशा वाल्मिकीला विरोध करणारी ही समाजकंडक मंडळी ज्यांना श्रद्धेचा काही भाग नाही, फक्त बंडा मान्यांना कुठनं तरी विरोध करायचा. बंडा मान्यांच्या काय बापाचं मंदिर नाही. ह्या मंदिरासाठी सगळ्या गावातल्या सगळ्या श्रद्धाळू लोक येत असतात. त्यामुळं या अशा नालायक लोकांना साहेब कायदेशीर मार्गानं भले समाजाच्या भावना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या तीव्र असतील, पण समाजाचं न करता समाजामध्ये परवाच आता मगाशी सांगितलं भीमा कोरेगाव असेल, बाकीच्या दंगली असतील, या तालुक्यामध्ये दंगली घडाव्यात ज्यांची इच्छा आहे अशा समाज घटकांना लवकरात लवकर अटक होणं गरजेचं आहे. कारण काय यांच्या वृत्त्या मला दिसायला लागलेल्या आहेत. तालुक्यामध्ये जवळजवळ निवडणुकीचं वातावरण येतं, आता 4-6 महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळं जाणीवपूर्वक जाती थेट निर्माण करण्याची काही मंडळी प्रयत्न करत असतात. त्यामुळं आमचा घटनेवर विश्वास आहे, आम्हाला कायद्याच्या लोकांवर विश्वास आहे. अधिकारी रजा टाकून आले, आज स्वतः DYSP घटनास्थळाला आलेले आहेत, डॉग स्क्वॉड दिलं, परंतु नक्की सांगतो हे काय फार मोठं षडयंत्र नाही. त्याच्यामधनं लई मोठी दाभोळकरांची हत्या केली या देशामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये यांची हत्या केली,
आमच्या पानसरे साहेबांची आणि त्या आत्याचे आरोपी सापडेना झालेत असं काय एवढं मोठं षडयंत्र देशाच्याबद्दल तर नाही. या गावातले नक्की कुठल्या तरी व्यसनी माणसाला पैसे देऊन करायला लावलेलं हे षडयंत्र आहे. त्यामुळं नक्की हे असं आहे, देवाची विटंबना करणाऱ्याला, एखाद्या श्रद्धेची विटंबना करणाऱ्याला कुठला तरी डोळा बघितच असतोय. आणि नक्की या चार दिवसात तुम्हाला निनामीसुद्धा फोन येऊन त्या लोकांची नावंसुद्धा कळवली जातील. पण आमचं नक्की मत आहे, याच्यामधून कुणाचा तरी वाईट वाद काढण्यासाठी एकमेकाची नावं न सांगता पोलीस प्रशासनानं खरा आरोपी शोधावा. कारण का, जर आज वाल्मिकांच्या मूर्तीची विटंबना झाली असेल, उद्या आणि दुसऱ्या कुठल्या तरी मूर्तीची विटंबना हा माणूस केला तर हा तालुका पेटून जाणार आहे. त्यामुळं पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, मी या जिल्हा परिषदेचा, भारतीय जनता पक्षाचा पक्षप्रतोद म्हणून सुद्धा, या समाजाचा एक घटक म्हणून सुद्धा, पण या समाजामध्ये या समाजाची ही भावना नाही तर सगळ्या जाती धर्माच्या समाजाची ही भावना आहे की अशा घटना आमच्या तालुक्यामधून होऊ नयेत आणि आमच्या तालुक्यामधून राज्यात पेट घ्यावा ही भावना आमची नाही. त्यामुळं तुमचं आता नक्की तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही या प्रश्नामध्ये जाणीवपूर्वक अगदी गांभीर्यानं लक्ष घालावं. ही घटना काही छोटी आहे आणि काय दंगा झाला नाही, हे आमच्या समाजातल्या आणि सगळ्या जातीतल्या आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांचं हे कौशल्य आहे की सगळ्यांनी सगळ्या गावात विनंती केल्या की असला काय प्रकार करू नका. रात्री 12-12 वाजेपर्यंत सगळ्यांना फोन करून सांगितले की विनाकारण गाव बंद करून, दगडफेक करून, कुणाच्या तरी एसटीवर दगड मारून लोकांना त्रास देऊन याचा निषेध होता कामा नये. हा निषेध भावनिक असला पाहिजे. शांततेच्या मार्गानं माझीसुद्धा विनंती आहे सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना की निषेध प्रत्येक गावामध्ये नोंदवला जावा, पण त्याचा त्रास दुसऱ्या लोकांना होऊ नये. इथं मूर्तीची विटंबना झाली म्हणून जेवढा आम्हाला त्रास वाईट वाटायला लागलं आहे, तसं आम्ही जर कुणाच्या तरी रस्ते अडवून बसलो, आम्ही कुणाच्या तरी एसटीवर दगडं मारलं, आम्ही कुणाच्या तरी गाड्या फोडल्या, तर याच्यातून आपल्याला सहानुभूती मिळण्यापेक्षा आपल्याला विरोधच जास्त होत असतोय. त्यामुळं शांततेच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने आपला निषेध नोंदवावा. झालेल्या घटनेचा मी अगदी तीव्र भाषेत निषेध करतो आणि त्यांना माझी विनंती आहे. मी 10 वेळा इथल्या सगळ्या पुढाऱ्यांना बोललेलो आहे, कुठल्याही पुढाऱ्याची अडचण नाही म्हणून मला या वर्षभरात सगळ्या पुढाऱ्यांनी बोललेलो आहे. मग त्या पुढाऱ्यांची सुद्धा जबाबदारी आहे की अशा माणसांना एकदा झालीतल्या शुक्राचार्यांना बाहेर काढून द्वेष निर्माण करून गावाची बदनामी जिल्हाभर आणि राज्यभर करणाऱ्यांना शासन झालं पाहिजे. आणि परत एकदा या घटनेचा निषेध करून सगळ्यांना शांततेचं आव्हान करतो, कायदा कुणीही हातात घेऊ नका. आपण कायद्यानं जाणारी लोक आहोत, कायद्याचं पालन करणारी लोक आहोत. त्यामुळं कुठल्याही गावामध्ये एखाद्या दारुड्याने केलेली घटना म्हणून आमच्यातल्या कुणीतरी निषेधाच्या नावाखाली एखाद्या दारुड्याने कुणाला तरी दगड मारला आणि कुणाचा तरी जीव गेला तर त्यात सुद्धा आपली बदनामी आहे. त्यामुळं आपण कायद्यावर विश्वास ठेवूया. नक्की पोलीस प्रशासन या आमच्या झालेल्या घटनेमध्ये गांभीर्यानं लक्ष घालेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि थांबतो. फार दुःखद आहे आणि निराशाजनक आहे आणि त्याच्या पण मी पण निषेध करतो आहे. पण पोलिसांतर्फे तुम्हाला संपूर्ण सहयोग आहे. तुम्ही बघितलं साहेब, रजा कॅन्सल करून आले, डॉग स्क्वॉड लगेच 2 मिनिटात रवाना केले गेलं. CCTV कॅमेरा वगैरे पण असतील तर आम्ही बघतो, पण ते काहीच नाही आहे. कोणी ते कोणी केलं ते तुम्हाला पण तुमच्यापैकी पण कोणी बघितलं नाही, पण तरी FIR लगेच दाखल झालेला आहे. तुम्हाला कोणालाही कोणावर शंका असेल तर येऊन सांगा आम्हाला, आम्ही सखोल तपास करू. तुम्ही माझा पर्सनल नंबर घ्या सगळे, जर काही वाटला की मला फोन करा. तुम्हाला कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात घ्यायची गरज नाही आहे. पोलिसांतर्फे संपूर्ण सहयोग आहे तुम्हाला, ठीक आहे? तर तुम्ही सगळे माझा नंबर घ्या आणि कधीही मला मेसेज करा किंवा फोन करा. फोन समजा मीटिंग असते तर मेसेज करा मला की याच्यावर मला हे आहे, पण खोटं नाव देऊ नका. कारण खोटं नाव दिलं तर तुमच्यावर पण कारवाई केली जाईल, ह्याची पण काळजी घ्या, ठीक आहे ना? असं नाही की कोणाशाही दुश्मनी आपचा भांडण आहे, दुश्मनी गाळायशाही तुम्ही नाम देऊ, कारण आम्हाला तपास करायला येते. तुम्ही सांगितलं की ह्याचे हे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठरवून आम्ही त्याला अटक करणार नाही, पूर्ण तपास केल्यानंतरच करणार. आणि जर कोणी खोटं नाव दिलं आणि आम्हाला वाटलं की ते खोटा आणि फक्त म्हणजे भावना नुकसान पोहोचवण्या के लिए किया है तर आम्ही त्याच्यावर पण कारवाई करू. तुम्ही नंबर घ्या माझा, 910-910-777-777.
7779777 जर काही तुम्हाला वाटलं की मला सांगायचे आहे तर मला सांगा, मेसेज करा, व्हॉट्सअप पण चालू व्हायचं ना हे नंबरवर व्हॉट्सअप करून टाका, पण उगीच फोन करू नका कारण तुम्हाला ते एक विनंती आहे. काही काही अडचण आली की लगेच फोन करा, मी फोन उचलला. ठीक आहे, आणि संपूर्ण सहयोग आहे. तुम्हाला काही वाटलं पोलिसांना कळवा, तुम्हाला कायदा सुव्यवस्था तुमचे स्वतः करायची काही गरज नाही आहे. कोणावर संशय आहे आम्हाला कळवा, पूर्ण सहयोग आहे तुमच्याकडे. चौकशी वगैरे चालू आहे, एफ आय आर झालेला आहे, पूर्ण आम्ही तुमच्यासोबत आम्ही सहयोग करू. आणि आता नवीन ते दुःखद आहे जे काही घडलेलं आहे, ते एक मूर्ती आहेत, सन्मानपूर्वक विसर्जन करू द्या. आम्ही काय म्हणतोय, ते मूर्ती आहे की नाही आम्ही त्याची सन्मान ताब्यात घ्यावी, आम्ही पण ठेवणार नाही ती मूर्ती. पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावी, ज्यावेळी आरोपी सापडतील त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये ती मूर्ती पोलिसांनी ताब्यात घ्यावी. आम्ही का, कारण का ती मूर्ती विसर्जनाला गेलो की आम्ही एक उद्या कोण आणि तर फोडला की आणि दुसरी मूर्ती आणून ठेवायची, म्हणजे आम्हाला तीच लागण्यापेक्षा एकदा त्यांना पण चाट लागू दे. की आणि माझी विनंती काय आहे, ठीक आहे आरोपी सापडायला वेळ लागला, त्यावेळी पोलीस प्रशासनाने आम्ही सगळे समाजपासून बसून सगळ्या गटाच्या पुढाऱ्यांनी घेऊन त्यावेळी निर्णय घेतो, पण लगेच विसर्जन केलं की त्याला हा विषयच विसर्जन झाल्यासारखं. नाही असं काही नाही आहे, गांभीर्य कमी नाही होईल. मी स्वतः आलो आहे, एस पी साहेबांनी पण फोन करून मला कळालं आहे, तर गांभीर्य कमी होईल असं काही विषय नाही आहे. मला वाटतं आहे तुम्हाला विसर्जन करायला पाहिजे, कारण ते म्हणजे फुटलेली आहे आणि चांगलं नाही होईल. ठेवला मध्ये काही जास्त काही येत नाही. ठीक आहे ठीक आहे, चला चला साहेब शिरोमध्ये झालं तर 10,000 कोळी त्यांच्यात, आमच्यात 5,000 आहेत आणि अब्दुल लाटून 5,000 आहेत. आता आमच्या शिरोमध्ये दंगा करायला चालू केली ते, तर आम्ही थांबून आले. पहिला इथली वस्तुती बघूया आणि मग दंगा करूया म्हटलं. काही गरज आता तुम्हाला क्लिअर सांगतो, अब्दुल लाटून शिरो झाले तर 10,000 लोक आहेत कोळ्यांची, तुम्ही चौकशी करा कुठे. ह्यांनी सांगितलंय की तसं काय आम्ही करणार नाही, कुठल्या व्यसनी वगैरे नाही केलेलं आहे. वैयक्तिक मामानी काय त्या जागा वैयक्तिक स्वतःच्या नावावर केलेलं आहे. जिल्हा बंदाचा नंतर बघूया, बघा निषेध तरी जिल्हा बंदाचा केला. पण आम्ही सगळ्या समाजातल्या सर्व घटकांनी सर्व पक्षांनी झालेल्या घटनेचा निषेध करावा जिल्ह्यातल्या, आणि सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण का ही कुठली एका समाजाची नाही, ही सगळ्या पक्षाची, सगळ्या लोकांची, सगळ्या समाजाची जबाबदारी आहे की कुठल्याही समाजामध्ये असलं घडता कामा नये. कारण का कुठंतरी एक घटना घडते आणि त्या घटनेचं काय महत्त्व नसते, परंतु दारू प्यायला पैसे द्यायचे आणि करून येजा म्हणायचं. याची आम्ही संपूर्ण तपास करू आणि जे काहीतरी निष्पन्न झाला की पूर्णपणे आपल्या पूर्ण कारवाई करू. चला विसर्जन मध्ये मी पण तुमच्या सोबत आहे.